नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित काळे आणि आपण पाहतात आपला शेतकरी मित्र। मित्रांनो, खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता की कुठल्या स्टेजमध्ये कुठला खुराक देणं गरजेचं आहे आणि रोज खुराक का द्यावा, कारण बऱ्याचशा शेडवर बघितलं जातं। यावना मी सुद्धा ह्याच्या आधी असाच अवलंब करत होतो की जो दुधाच्या जनावरांचा खुराक आहे, जो दुधाच्या जनावरांना आपण जो गुळीपिंडीचा वापर करतो किंवा सुग्रासचा वापर करतो, तोच प्रत्येक ॲनिमलला, म्हणजे वासरू असू द्या किंवा एकदम लहान वयात जन्माला आलेलं वासरू किंवा एक वर्षाचं वासरू किंवा गाभण कालवडी, ह्यांना तोच खुराक वापरत होतो। पण आपल्याला जो खुराक आहे तो खुराक ज्या त्या स्टेजनुसार वेगवेगळा देणं गरजेचं आहे। तर तो खुराक कशा पद्धतीने वापरायचा आणि त्याचा काय आपल्या वासरांना किंवा कालवडींना बेनिफिट होणार आहे, त्याचा आपण ह्या पार्टमध्ये त्याचा विचार करणार आहोत किंवा ह्या पार्टमध्ये त्याच्यावर थोडासा प्रकाश जो टाकणार आहोत। मित्रांनो, तर खुराकाचे असे प्रकार आहेत की खुराकाचे एकूण किती प्रकार आहेत हे आपण पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, खुराक हा दोन प्रकारचा आहे, जो कंपन्याकडून मिळतो, जो तयार खुराक आहे तो तयार खुराक मिळतो, तो खुराक एक वेगळ्या गटामध्ये आपण टाकू। आणि बरेचसे शेतकरी मित्र घरच्या घरी खुराक तयार करतात, ज्यामध्ये मका पिठाचा वापर केला किंवा सोया DOC, म्हणजे जी प्रथिनयुक्त जे खुराकाचं ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त आहेत अशा पद्धतीनं खुराकाचा वापर करून किंवा मकेच्या भरड्याचा वापर करून, आणि त्यामध्ये आपली खपरी पेंड असू द्या किंवा खपरी पेंड म्हणजे शेंगदाणा पेंड, आणि त्यानंतर आपली सरकी पेंड असेल, करडी पेंड असेल, याचा पण बरेचसे शेतकरी मित्र वापर करतात। आणि असे बरेच शेतकरी मित्र आहेत जे अजिबात रेडीमेड म्हणजे रेडीयूज खुराकाचा वापर करत नाहीत, असे पण बरेच शेतकरी आहेत, ज्यामध्ये काही काही शेतकरी बार्लीचा वापर करतात। तर या ठिकाणी मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की बार्लीचा जे शेतकरी वापर करतात त्यांना बार्लीचा रिझल्ट तेव्हाच येणार आहे ज्यावेळेस त्यांच्याकडे चारा भरपूर असणार आहे, कारण बार्ली ही एक असा प्रकार आहे ज्यामुळे थोड्याशा प्रमाणात का होईना जनावरला नशेचा डेंग होतं आणि नशेच्या भरात जनावर इतकी खातात, आणि त्यावेळेस जर तुमचा चारा कमी पडत असेल तर त्या बार्लीचा रिझल्ट यायचा सोडून तुम्हाला त्याचा साईड इफेक्ट झालेले दिसतात किंवा जनावर हडकलेली किंवा जनावरांच्या तब्येती खातात भरपूर, दूध देतात भरपूर पण तब्येतीने अशिक्त होत जातात जनावर। त्यामुळे बार्ली जे पण वापरतात त्यांना प्रामुख्याने सांगू इच्छितो की मी बार्ली चारत असाल तर तुमच्या शेडवरती जनावरांना पोटभर चारा मिळणं गरजेचं आहे, किंवा त्यापेक्षाही जादा जर असेल तर तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकता। तर मित्रांनो, खुराकाचे असे दोन प्रकार पडतात की एक रेडी यूज म्हणजे जो तयार तुम्हाला कंपनीचा मिळतो आणि काही शेतकरी स्वतः घरी करतात। तर या ठिकाणी आता स्वतः घरी जे खुराक तयार करतात त्याला सर्व घटक जसं कंपन्याच्या खुराकामध्ये पूर्ण सर्व घटकांच्या म्हणजे मिनरल मिक्सर असू द्या किंवा इतर कुठले सूक्ष्म अन्न घटक वगैरे त्यात ॲड केलेले असतात आणि अनेक प्रकारची धान्य त्यात वापरलेली असतात जे घरी शक्य नाही मित्रांनो, आणि घरी शक्य जर झालं तर त्याची कॉस्टिंग आपल्याला त्यापेक्षा जास्त पडते। पण तुम्ही जर घरी खुराक तयार करत असाल तर ती एक अत्यंत चांगली गोष्ट आहे, घरी केलेल्या खुराकामुळे तुम्हाला कॉस्टिंग जरी जास्त पडत असली तरी कंपनीच्या खुराकापेक्षा तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खुराक तुमच्या घरी तयार झालेला मिळणार आहे, किंवा त्याचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून तुमच्या शेडवर घेऊ शकता। आता जे रेडी यूज खुराक आहेत त्या खुराकामध्ये चार प्रकार येतात मित्रांनो। तर चार प्रकार कसे, एकदम लहान वासरांचा खुराक जे अतिशय लहान म्हणजे 6 महिन्याच्या आतल्या वयाचे आहेत, त्यानंतर 6 महिन्यापेक्षा पुढचं जी ग्रोवर स्टेज आहे म्हणजे जी वाढीची स्टेज आहे ती 1 वर्षापर्यंत किंवा 13 महिन्यापर्यंत असू शकते, वासराचं वेट गेन किंवा वासराची साईज वगैरे ज्या हिशोबाने वाढती त्या हिशोबाने आपण ती ग्रोवरची स्टेज ठरवायची आहे। जास्तीत जास्त 13 महिन्यापर्यंत ग्रोवर स्टेजचा खुराक आपण वापरायचा आहे। त्यानंतर हिपर स्टेजमध्ये म्हणजे ते कालवडी गाभण गेल्यानंतर जी हिपरची अवस्था येते त्या गाभण कालवडींच्या अवस्थेमध्ये त्यांच्यासाठी खुराक वेगळा द्यायचा आहे। त्यानंतर त्यांचा वेनकाळातला म्हणजे ट्रान्झिशन पिरियड, वेनकाळ ज्यावेळेस येणार त्याच्या आधीचा एक 40 ते 45 दिवसाचा जो कालावधी आहे आपण त्याला ट्रान्झिशन पिरियड म्हणू शकतो, ज्या पिरियडमध्ये काशीचा विकास वगैरे अतिशय भरपूर होणार आहे आणि जनावराचं जी पण काय चौक आहे ते जी वलवा म्हणतो आपण त्याला, वलवा किंवा जो निरणाचा भाग आहे तो निरणाचा भाग उतरण्यामध्ये वगैरे अनेक गोष्टीमध्ये जनावरांना तिथं आपल्याला त्यांच्यामध्ये बदल झालेला दिसतो, त्या स्टेजमध्ये ट्रान्झिशन स्टेजमध्ये एक खुराक येतो आणि त्यानंतर जे दुधाचं जनावर आहे त्या दुधाच्या जनावराचा असा वेगळा चौथा खुराक येतो मित्रांनो। तर एकदम स्टार्टिंगला जो असतो स्टार्टर फीड म्हणून असतो जे काप स्टार्टर म्हणून आपण आणि कंपनीचं मिळतं मार्केटमध्ये काप स्टार्टर, तर काप स्टार्टर कधी चालू करायचा मित्रांनो, वासरू जन्मल्यापासून 10व्या दिवशीपासून त्याला काप स्टार्टर द्यायचा आहे। पण ते 10व्या दिवशी तुम्ही काप स्टार्टर दिल्यानंतर ते खाणार आहे का, तर खात नाही मित्रांनो, पण त्याच्यासमोर एक मुठभर गव्हाय ना ठेवायचा आहे की जेणेकरून त्याला त्याची सवय लागावी। तर काप स्टार्टरचा इथं आपण प्रामुख्याने काय उपयोग होतो जाणून घेऊयात। तर काप स्टार्टरचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे काप स्टार्टरमध्ये अतिशय म्हणजे वासराच्या वाढीसाठी जेवढं प्रोटीनचं प्रमाण आहे, प्रोटीनची मात्रा आहे, तेवढी प्रोटीनची मात्रा केली असते, त्याच्यामध्ये अजिबात युरियाचं प्रमाण नसतं आणि युरियाचं प्रमाण नसल्यामुळे जो दुधाच्या खुराक दुधाच्या सुग्रासमध्ये जो युरिया असतो तो काप स्टार्टर हिपर आणि ग्रोवर ह्या स्टेजमध्ये कुठल्या स्टेजमध्ये आपल्याला युरियाचं प्रमाण आढळत नाही। तर जे काप स्टार्टर जे आहे ते वासरू जन्मल्यापासून 10व्या दिवशी चालू करायचं आणि ज्यावेळेस काप स्टार्टर खात ते 1 दिवसाला 1 किलो किंवा जास्त काप स्टार्टर खायला सुरुवात करेल त्यावेळेस त्याचं दूध हळूहळू आपण कमी करायचं आणि बंद करायचं आहे। तर दूध साधारणतः 2 ते 3 महिने आपल्याला वासराला पुरेसं दूध देणं गरजेचं आहे किंवा त्याच्या वजनाच्या 10% तुम्ही दूध पाजू शकता। जसं काप स्टार्टर उचलत जाईल जास्त तसं त्याचं दुधाचं प्रमाण कमी करायचं। त्यानंतर जी पुढची स्टेज येते ती ग्रोवरची स्टेज येते, त्या ग्रोवरच्या स्टेजमध्ये काय होतं मित्रांनो, 6 महिन्याच्या नंतर आता 6 महिन्याच्या आत जनावर आपल्याला जे कालवडी आहेत त्या कालवडींचं जे रुमेनचं डेव्हलपमेंट आहे म्हणजे त्याचं जे चौथं पोट असतं पहिल्या रुमेन त्यानं रुमेन ऑबोमेसम ओमेसम आणि म्हणजे असे जे 4 पोटाचे कप्पे आहेत ते 4 कप्पे पूर्णपणे डेव्हलप 6 महिन्याच्या आतच आपल्याला करून घ्यायचं, मग त्या कप्पे डेव्हलप म्हणजे रुमेन डेव्हलप करण्यासाठी काप स्टार्टरचा अतिशय महत्त्वाचा उपयोग होतो मित्रांनो। इथं
आणि शक्यतो 6 महिन्यापर्यंत तुमच्या वासराला अजिबात हिरवा चारा द्यायचा नाही. जेवढं तुम्ही ड्राय मॅटरमध्ये मग तुम्ही काही कुठल्या प्रकारे तुमचा कडबा असू द्या किंवा वाळल्या प्रकारचा कुठलाही चारा असू द्या, ज्यामध्ये तुरीचं भुसकट असेल, ज्या ज्या तुमच्या भागानुसार जिथे जिथं अवेलेबल जसं जसं वाळा चारा आहे तसं तसं वाळा चारा तुम्ही द्यायचा आहे. जेवढं वाळा चारा खाईल मित्रांनो कालवड तुमचं तेवढी त्याची वाढ चांगली होणार आहे. तुम्ही हिरवा चारा दिला तर त्याचं फक्त पोट मोठं होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला त्याचं डिवॉर्मिंग करणं गरजेचं आहे. मी ह्याच्या आधी काही पार्ट बनवले होते डिवॉर्मिंग कुठल्या महिन्यात कुठलं करायचं आणि दर महिन्याला कुठलं कुठलं बदलून बदलून द्यायचं डिवॉर्मर. जरी तो व्हिडिओ कोणी बघित नसेल तर मी त्याच्यावर आणखी पार्ट बनवले. त्यानंतर जी ग्रोवर स्टेज येते, ग्रोवर स्टेजमध्ये जी वासरू आहे त्या वासराची आता पहिल्या स्टार्टर स्टेजमध्ये त्याच्या रुमेनचं डेव्हलपमेंट करायचं होतं आपल्याला. त्यानंतर ग्रोवर पिरियडमध्ये त्याचं जी हार्मोनल ऑर्गन्स आहेत म्हणजे त्याची पिशवी म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा विकास आपण करणं गरजेचं आहे. तर ग्रोवर स्टेजमध्ये त्या जे पण काय ग्रोवर फीड असतं त्यामध्ये मिनरल मिक्सचरचं वगैरे अतिशय समतोल असा वापर केला असतो. त्यामुळे जनावराची जी गर्भाशयाची पिशवी आहे ती पिशवीची साईज मोठी होण्यामध्ये मदत होते, कारण किंवा त्याचा साईज मोठी म्हणण्यापेक्षा त्याचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये मदत होते त्या खुराकाचा. तर ते आपल्याला 6-7 महिन्यापासून ते आपल्याला 12 किंवा 13 महिन्यापर्यंत ते कंटिन्यू करायचं आहे ग्रोवर फीड. आता ज्या त्या शेतकऱ्याच्या आयपतीनुसार तुम्ही म्हणजे तुमच्याकडे चारा किती सकस आहे त्यानुसार तुमचं फीड किती द्यायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. जर चारा अतिशय सकस असेल तर थोडं खुराक कमी दिला तरी चालतो, किंवा चारा निकृष्ट असेल तर खुराक थोडा वाढवून द्यावा. मित्रांनो तुमचं पूर्णपणे बजेट कोलमडूनही किंवा बजेट व्यवस्थित राहावं ह्या हिशोबानं तुम्ही वरचा जो खुराक आहे तो खुराक वापरायचा मित्रांनो. त्यानंतर हे ग्रोवरचा उपयोग होतो वासरांना. ह्यामध्ये काय काय करतं ग्रोवर, त्याच्या बोनची साईज म्हणजे हाडांची साईज मोठी करतं, त्याची उंची वगैरे हाईट वगैरे वाढवतं. त्यानंतर त्याचं पूर्णपणे ओव्हरऑल बॉडीचं जे पण काय जेवढं जेवढं हार्मोनची ग्रोथ किंवा जेवढं जेवढ्या ऑर्गनची ग्रोथ व्हायची ग्रोथ करायची आहे सर्वांगीण शरीराचा विकास करायचा आहे ते ग्रोवरच्या स्टेजमध्ये त्या ग्रोवरचं जे तुम्ही वापरणार आहे खुराक त्या खुराकाचा तिथं वापर होतो. त्यानंतर आपण हिपरफीड काही चालू करायचं. तुमचं आता एक 12-13 महिन्यामध्ये शक्यतो असं व्यवस्थित सांभाळलं तर 12-13 महिन्यामध्ये तुमच्या कालवडी ह्या गाब जातात आणि गाभण काळामध्ये त्याला हिपरफीड द्यायचं. तर हिपरफीड ज्यावेळेस तुम्ही 12-13 महिन्यापासून चालू करता ते तुम्हाला ट्रान्झिशन पिरियडपर्यंत द्यायचं आहे, म्हणजे वेच्या आधी 40-45 दिवसापर्यंत ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यामध्ये काय होतं मित्रांनो, जे आत वासरू असतं त्या वासराची व्यवस्थित वाढ होते, त्यानंतर पिशवीची साईज वगैरे व्यवस्थित रुटीनमध्ये वाढण्यामध्ये मदत होते. त्यानंतर जे जनावरांना म्हणजे त्या तुमच्या कालोडींना वेन काळामध्ये कुठल्या समस्या ज्या पण काही येणार आहेत किंवा ज्या समस्या येतात त्या समस्यांपासून म्हणजे मुक्तता मिळण्यामध्ये मदत होते. आणि त्याबरोबर ही सर्व जी खुराकाची जी तुम्ही प्रणाली वापरता त्यामुळे शक्यतो म्हणण्यापेक्षा एकदम कमीत कमी प्रमाणात तुमच्या शेडवरती त्या जनावरांसाठी डॉक्टर बोलवावा लागतो, कारण बऱ्याचशा प्रकारचे आजार पण होत नाहीत. व्यवस्थित डेव्हलपमेंट वगैरे असल्यामुळं किंवा गर्भ टाकून देणे किंवा अशा पण इतर समस्यालासुद्धा बऱ्याच वेळेस तोंड द्यावं लागतं, त्या पण समस्या बऱ्यापैकी कमी होतात. कारण जर तुमच्या वासराची पिशवीची वाढ व्यवस्थित राहिली तर गर्भ टाकून देणे किंवा मोमिफिकेशन होणे अशा पण समस्या तुमच्या शेडवरती भेडसावत नाहीत. तर मित्रांनो ट्रान्झिशन फीड जे आहे ते ट्रान्झिशन फीड तुम्हाला तुमच्या जनावर विण्याच्या आधी 40-45 दिवसामध्ये तुम्हाला ते चालू करायचं ट्रान्झिशन फीड. तर ट्रान्झिशन फीडमध्ये तुम्ही देताना ट्रान्झिशन फीड आता प्रत्येक कंपनीचं डोस वेगवेगळा आहेत. कुठल्या कंपन्या दिवसाला 4 किलो रिकमेंड करतात, कुठल्या कंपन्या दिवसाला 5 किलो रिकमेंड करतात. पण मित्रांनो ट्रान्झिशन फीड देताना अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि चांगल्या कंपनीचंच तुम्ही घ्यायचं आहे. ट्रान्झिशन फीडचा वापर काय मित्रांनो माहिती आहे का, त्यामध्ये ट्रान्झिशन फीडमध्ये बायपास फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि तुम्ही जनावरांना जेवढं व्यायच्या आधी 40-45 दिवस चांगलं सांभाळलं त्याला बायपास फॅटचा वापर वगैरे खुराकामध्ये केला आणि विल्यानंतर 1-1.5 ते 1.5 ते 2 महिने जर तुम्ही बायपास फॅटचा वापर केला तर तुमच्या जनावरचं दूध देण्याचं जी सातत्य आहे ती सातत्य एक लेवल राहतं. आणि जर तुमच्या जनावराचं दूध देण्याचं सातत्य एक लेवल राहिलं तर तुमचा जो शेड आहे त्या शेडमध्ये नफ्याचं प्रमाण जास्त राहतं आणि तुमचा दुधावरचा जो होणारा कॉस्टिंगचा खर्च आहे तो कमी होतो आणि अशा पद्धतीनं तुमचा शेड जो आहे तो शेड नफ्यामध्ये येण्यामध्ये तुम्हाला मदत मिळते. जरी तुम्हाला वाटत असेल आता बरेच शेतकरी मित्र म्हणतात आता ट्रान्झॅक्शन फीड असताना महाग असतं मित्रांनो, कारण रेग्युलर सुग्रासपेक्षा रेग्युलर खुराकापेक्षा ती 300-400 रुपयाने बॅग महाग असते. पण त्या ठिकाणी त्या कॉस्टिंगचा तुम्ही विचार न करता तुम्ही त्या तुमच्या कालवडीला कसं उत्कृष्ट खुराक देणं तुम्हाला जमते त्याच्यावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता ट्रान्झिशन फीड वापरताना कसं वापरायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिशन फीड चालू करता आता बऱ्याचशा भागामध्ये शेराचं प्रमाण असतं, शेराचं प्रमाण बऱ्याचशा मित्राला कळत नाही पण ज्यांना कळत त्यांच्यासाठी सांगतो एक मोगम ठोकताळ सांगतो तुम्हाला. पहिल्या आठवड्यात सकाळ संध्याकाळ एक एक शेर द्या, त्याबरोबर तुमचं पीठ पेंट काय असेल ती कंटिन्यू द्या. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात अर्धा शेर वाढवा, सकाळी 1.5 शेर संध्याकाळी 1.5 शेर. तिसऱ्या आठवड्यात आणखीन त्याचं एक प्रमाण वाढवा 1/2 शेर, म्हणजे 2 शेर सकाळी 2 शेर संध्याकाळी. चौथ्या आठवड्यामध्ये 2.5 शेर करा आणि ते 2.5 शेर सकाळ संध्याकाळ पूर्ण जनावर वेळेपर्यंत चालू ठेवा. विल्यानंतर एकदमच लगे तुम्ही आता बऱ्याचशा कंपन्याचं कसं म्हणतात ट्रान्झिशन फीड सांगतात की जनावर व्यायच्या आधीच फक्त द्या, विल्यानंतर दुसरं चालू करा. आणि काही कंपन्या अशा सांगतात की विल्यानंतर 1-15 दिवस तरी फीड बदलायला वेळ घ्या तुम्ही. तर या ठिकाणी काय करा मित्रांनो, ज्या त्या कंपन्या जसं रिकमेंडेशन आहे तुम्ही त्या त्या दुकानदाराला किंवा कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला विचारून घेऊ शकता. आता मी सांगितल्याप्रमाणे ट्रान्झिशन फीडचा वापर करा आणि वाढवत वाढवत न्या. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रान्झिशन फीड द्यायचं बंद करून आपल्या रेग्युलर फीडवर येत आहे
तर एकदम त्याच कंपनीचं फीड असेल तर तुम्हाला दुधामध्ये एवढी तापवत जाणवणार नाही किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्ही ट्रान्झिशन एका कंपनीचं वापरताय आणि त्यानंतर जे मिल्क मिल्क प्रोडक्शनचं जी फीड आहे ती तुम्ही एकदम दुसऱ्या कंपनीवर जाताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला एका वेळेस दुधामध्ये होणारी तापवत किंवा जनावरांच्या खाण्यामध्ये वगैरे खुराक उचलण्यामध्ये तापवत जाणून येऊ शकते. तर असं न होण्यासाठी तुम्ही 15 दिवसाचा अवधी द्या. हा ट्रान्झिशन फीड थोडं थोडं कमी करा, त्यानंतर तुमचं मिल्क प्रोडक्शन फीड आहे ते थोडं थोडं वाढवत जा आणि हळूच 1-15 दिवसामध्ये पूर्णपणे ट्रान्झिशन फीड बंद करून तुम्ही मिल्क प्रोडक्शन फीड कंटिन्युअसली करू शकता. तर या ठिकाणी असं आपल्या जनावराला देताना जे वेगवेगळ्या प्रकारची खुराक आहेत ते खुराक कसं कसं कुठल्या कुठल्या कालावधीमध्ये द्यायचं हे आपण आज ह्या पार्टीमध्ये बघितलं आहे. आपण आता पुढच्या पार्टीमध्ये काय बघणार आहोत मित्रांनो, आपल्या कालवडीला पहिल्या 6 महिन्यामध्ये कशा कशा प्रकारचं डिवॉर्मिंग करायचं आहे आणि किती दूध देणं गरजेचं आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांकडून अतिशय जास्त दूध पाजलं जातं आणि बऱ्याच वेळेस कालवडी ह्या सुधारायच्या सोडून खराब होत जातात. म्हणजे तुम्ही भरपूर दूध पाजताय म्हणून ती कालवडी एकदम मोठं होणार आहे, तिची अतिशय अतिरिक्त चरबी वाढून पण उपयोग नाही आणि त्याचं एकदम पोट पण मोठं करून उपयोग नाही. तर ही पूर्णपणे व्यवस्थित समतोल कालवड वाढण्यासाठी काय काय कुठल्या कुठल्या काळजी घ्यावी लागते ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर पुढचा पार्ट बघा, विसरू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि जे पण कोणी शेतकरी मित्र नवीन आहे त्या चॅनलवरती त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. बेल आयकॉन दाबा, भविष्यातील सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळून जातील. धन्यवाद.